शहराजवळ मुंबई आग्रा महामार्गावरील नगाव शिवारात गुजरातहून येणाऱ्या टँकरला गॅस गळती लागली होती. सदरची घटना धुळे अग्निशमन दलाला कळताच घटनास्थळी येऊन त्यांनी गॅस गळती थांबवली. पुढे होणारा मोठा अनर्थ त्यांनी टाळला आहे. धुळे शहराजवळ मुंबई आग्रा महामार्गावरील नगाव शिवारात गुजरातहून जाणाऱ्या गॅसच्या टँकरला गळती लागायची घटना शनिवारी उघडकीस आली होती. महापालिकेच्या अग्निशमन दलानं तात्काळ गळती थांबवल्यानं मोठी दुर्घटना टळली. यानंतर रविवारी 12 सप्टेंबर रोजी या गॅस टँकरमधील गॅस दुसऱ्या टँकरमध्ये ट्रान्सफर करण्यात आला. या घटनेदरम्यान कुठल्याही प्रकारची अनुचित घटना घडली नसून अग्निशमन विभागाच्या पथकानं दाखवलेल्या सतर्कतेमुळे मोठी हानी टळली आहे. या घटनेची संपूर्ण माहिती अग्निशमन विभागाचे अधिकारी धागे यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना दिली. MDTV साठी दिलीप साळुंके, धुळे, तालुका प्रतिनिधी. MDTV न्यूज ला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन ला क्लिक करा, शेअर, लाईक, कमेंट करायचा विसरू नका.